मी श्रद्धा टपाल. टिटवाळ न्यूज मध्ये आपलं हार्दिक स्वागत. चला पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी. दीक्षिता मोटर्स दसरा आणि दिवाळी निमित्त धमाका. फक्त भरा 555 आणि घेऊन जा आपली आवडती गाडी. सोबत फ्री ऍक्सेसरी, कमीत कमी व्याजदर, त्वरित लोन सुविधा, त्वरित डिलिव्हरी, कमीत कमी कागदपत्रांची पूर्तता, सोबत फर्स्ट आणि थर्ड पार्टी इन्शुरन्स, सोबत फ्री गिफ्ट मध्ये स्मार्ट वॉच, बरोबरच खूप काही भेट वस्तू. आपली नवीन गाडी बुक करा तेही कमीत कमी व्याज दरात. तेव्हा आजच संपर्क करा दीक्षिता मोटर्स. शॉप नंबर 6, दत्तात्रय धाम, साईबाबा मंदिर जवळ, गणेश मंदिर रोड, टिटवाळा पूर्व. संपर्क नंबर 88 98 96 16 36. शिवसेना उभाटा गटाचे व महाविकास आघाडीचे उमेदवार सचिन बासरे यांचा अर्ज दाखल. कल्याण पश्चिम विधानसभासाठी शिवसेना उबाटा गटाचे व महाविकास आघाडीचे उमेदवार सचिन बासरे यांनी शक्ती प्रदर्शन करून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. खडकपाडा जवळून अमृत पार्क येथून भव्य रॅली काढण्यात आली. रॅलीमध्ये खासदार सुरेश म्हात्रे, खासदार प्रियंका चतुर्वेदी, शिवसेना उपनेते अल्ताफ शेख, विजय साळवी, जिल्हा प्रमुख ॲडव्होकेट अल्पेश भोईर, सचिव जयेश वाणी, उपजिल्हा प्रमुख विजय काटकर, उपशहर प्रमुख किशोर शुक्ला, वंडार कारभारी, कल्याण ग्रामीण तालुका प्रमुख विश्वनाथ जाधव, दिनेश शेटे, सुजाता धारवडकर, तसेच राष्ट्रवादीचे प्रवक्ते महेश तपासे, उमेश बोरगावकर, संदीप देसाई, टिटवाळा शहर अध्यक्ष अण्णा तरे, कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी सांगितले की गद्दारांच्या उमेदवारांना धूळ चारण्यासाठी शिवसेनेचे उबाटा गटाचे उमेदवार उभे आहेत आणि निवडून येतील. सर्वसामान्य कार्यकर्त्याला तिकीट दिले आहे असे सांगितले. तर उमेदवार सचिन बासरे यांनी सांगितले की उद्धव ठाकरे यांनी सच्च्या शिवसैनिकाला व सर्वसामान्य कार्यकर्ते यांना उमेदवारी दिली आहे. शिवसैनिक तसेच महाविकास आघाडी आमच्या पाठीशी आहे, त्यामुळे आमचा विजय होईल हे चित्र दिसेल. तसेच समोरचे उमेदवार विश्वनाथ भोईर व मी आम्ही अनेक वर्ष एकत्रितपणे काम केले आहे. जरी दोघांची रॅलीमध्ये समोरासमोर भेट झाली, त्यांनी हात केला व मीही हात केला, आमची दुश्मनी नाही, मैत्रीचे नाते आजही कायम आहे असे सांगितले. निष्ठावंत शिवसैनिकांची जी फौज होती आणि महाविकास आघाडीचे आमचे सहकारी पक्ष, त्यांच्या सगळ्या सहकार्याने तिथे आज उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे. मला अपेक्षा आहे, मला आशा आहे की एका सर्वसामान्य कार्यकर्त्याला, शिवसैनिकाला उद्धवजींनी जी संधी दिली ती शिवसैनिकांना तर आवडलेलंच आहे, पण सर्वसामान्य कल्याणकरांना पण आवडलेलं आहे. त्यामुळे येणाऱ्या 20 तारखेला जे मतदान होईल ते उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या मशालीला होईल आणि 23 तारखेला या मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीच्या विजयाचा गुलाल उठवेल अशी मला आशा आहे. मतांचं गणित म्हणजे दोन गट जरी पडले तरी पदाधिकारी आणि नगरसेवक, मुख्य पदाधिकारी काही आणि नगरसेवक तिकडे गेले, परंतु पक्षाचं जे केणार आहे ते केणार आजही उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाबरोबर आणि आमचे सहकारी पक्ष पण आमच्याबरोबर. त्यामुळे मतांचं गणित जुळणार, मशाल पेटणार आणि आम्ही जिंकणार हा आम्हाला विश्वास. तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी. उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी. धन्यवाद.